नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील दारुमरे गावात क्रिकेटची परंपरा ही गेल्या अनेक वर्षापासून आहे. युवा वर्ग या ठिकाणी क्रिकेट मॅच खेळून गावातील इतरांना मार्गदर्शन करतात, पण या क्रिकेटरला एक प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी दारुमरे गावचे माजी सरपंच पैलवान राजेश दादा वाघोले स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं, तसेच काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष राजेश दादा वाघोले यांच्या वतीनं या युवकांना प्रोत्साहन म्हणून क्रिकेट खेळण्यासाठी त्यांना किट दिलेलं आहे. तर प्रत्यक्षात या ठिकाणी क्रिकेटर आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? ईश्वर भोंडवे. हां, आझाद क्रिकेट क्लब दारुमरे हे नावाजलेलं नाव मावळ तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये. आणि जुने काही कर्णधार सुरेश वाघोले असतील, गणेश भोंडवे असेल, यांच्या काळामध्ये दारुमरे गावाने भरपूर मोठं नाव केलं होतं. आणि काही काळ थोडा खंड पडला होता, पण काही होतकरू खेळाडू यांची आवडी आणि यांच्या खेळांनी हे परत पूर्ण क्रिकेट सुरू केलं. आणि या क्रिकेटसाठी एक मोठा मंच निर्माण करावा म्हणून राजेश दादा वाघोले माजी सरपंच यांनी जो काही हातभार लावला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि सर्व खेळाडूंनी एकजूट दाखवून चांगला खेळ करावा हीच अपेक्षा ठेवतो. तर या ठिकाणी सर्वाधिक सामने खेळलेला शुभम सोरटे आहे आम्ही त्यांच्याकडनं. शुभम, आतापर्यंत तू किती क्रिकेट मॅच खेळले? मी जवळजवळ 4-5 वर्ष क्रिकेट मॅचेस खेळत आलेलो आहे. बर, म्हणजे दरवर्षी वर्षाला किती मॅचेस खेळल्या? वर्षाला साधारण 10-15 टुर्नामेंट होतात. बर, वर्षाला 10-15 टुर्नामेंट होतात. आणि हे सर्व तरुण हे घरचं काम सांभाळून उद्योग व्यवसाय सांभाळून क्रिकेटची आवड जपली जाते. मला सांगा, आता जे आपले भारताचा वर्ल्ड कप झाला त्यामध्ये भारताची खेळी आपण 50 ओव्हरमध्ये 240 रन काढल्या आणि ऑस्ट्रेलियांनी विजय मिळवला, ह्याच्यावर काय सांगतील एक क्रिकेटर म्हणून? हार जीत तर होतच राहते. प्रत्येक प्लेअरने आपला विश्वास ठेवून आणि आपल्या टीमवर खेळा, एका प्लेअर खेळाडूचा नसतो तर 11 जणांनी मिळून हा खेळायला खेळ असतो. 11 जणांनी मिळून जर तो खेळ खेळला तर आपण जिंकू शकतो. की सांघिक खेळ असतो, हार जीत ही होत असती, हरल्यामुळे खचायचं नाही तर पुन्हा लढायचं, हे क्रिकेटमधनं आपल्याला शिकता येतं. तर आज काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष पैलवान राजेश दादा वाघोले यांच्या वतीनं तुम्हाला जे क्रिकेटचं किट दिलेलं आहे याबद्दल काय सांगतील? आमचे मोठे बंडू राजेश दादा वाघोले, कार्यसम्राट सरपंच दारुमरे, युवक काँग्रेस अध्यक्ष, त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो. त्यांना आम्ही आमचा प्रस्ताव मांडला की आम्हाला अशा अशा तुमची मदत हवी आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारची हलगर्जी न प्राप्त करता त्यांनी आम्हाला होकार दिला व आम्हाला क्रिकेटचे किट किंवा टुर्नामेंटसाठी जी लागते फ्री ती दिली. व इथून पुढं त्यांचं नाव आम्ही कसं मावळ तालुक्यात रोशन करू व आमच्या दारुमरे गावचं नाव रोशन करू यात आम्ही आमचा सहभाग दाखवू. या ठिकाणी तुम्हाला खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली, त्याचबरोबर हे स्पीच बनवलं, यामध्ये कुणाचा पुढाकार आहे? काय नाव तुमचं काय सांगा? अमर वाघोले. हा, कुणाचा पुढाकार आहे यासाठी? हे पीच बनवण्यात राजेश दादांनी दिलीप दादांकडे गेले होते, आम्ही त्यांना सांगितलं होतं आणि ते दिलीप दादांकडे गेले होते, त्यांनीच पुढाकार घेऊन आम्हाला पीचचं वगैरे नियोजन करून दिलं होतं. बर, सध्याचं जे तरुण आहेत ते मोबाईल आणि कम्प्युटर गेममध्ये अडकलेले आहेत, त्यामुळे त्यांची शारीरिक जी कार्यक्षमता आहे ती संपत चाललेली आहे. तर क्रिकेट संदर्भात काय सांगतील? क्रिकेट सर्वांनी खेळायला पाहिजे. आज लहान मुलं येतात ते आमच्याकडे, आम्ही तर प्रोत्साहन करतोय लहान मुलांना पण खेळायला यायला, रोज घेऊन येतो ही लहान मुलं वगैरे, त्यांना सांगतो खेळायला या वगैरे, त्यांना कुठं बाहेर टुर्नामेंट असेल त्यांना पण घेऊन जातो आम्ही खेळण्यासाठी वगैरे. अशा प्रकारे आम्ही लहान मुलांना पण प्रोत्साहन छानपणे करत असतोय. तर अशा पद्धतीनं ही क्रिकेटची टीम आहे. तुमच्यामध्ये सर्वात अनुभवी क्रिकेटर कोण आहे? बर, आता तुम्ही जे आहे की किती सामने खेळलात आणि युवकांना काय सांगाल? गेली 15 वर्ष क्रिकेट खेळतोय आणि युवक हा पूर्णपणे एकजुटीने क्रिकेट खेळतोय आणि ज्या प्रकारे खेळतोय त्या प्रकारे यावर्षी चांगलंच नाव होईल ही आशा बाळगतो मी. तर या क्रिकेटला मार्गदर्शन करणारे अनुभवी खेळाडू पण या संघामध्ये आहेत आणि ज्यावेळेस हा दारुमरेचा संघ क्रिकेटच्या मैदानामध्ये येतो तेव्हा इतरांना एक असा धसकी बसते की दारुमरेची ही अनुभवी टीम आहे आणि ग्रामीण भागातली मुलं ही काटक असतात आणि क्रिकेटसाठी त्यांच्याकडे असणारा जो स्टॅमिना आहे
तो यांच्याकडे आहे. पण बऱ्याच वेळा या क्रिकेटर खेळाडूंसाठी दानशूर व्यक्तीकडनं त्यांना जी मदतीची गरज असते. आता या ठिकाणी दारुमरे गावचे माजी सरपंच आणि विद्यमान काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष राजेशदादा वाघोले यांच्या वतीनं यांना किट देऊन प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. आणि नक्कीच हे खेळाडू आपल्या तालुक्याचं नाव जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये करतील, कारण खेळामधनं यांना पुढे संधी भेटणार आहे आणि ह्या संधीचं सोनं नक्कीच करतील असा विश्वास व्यक्त होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.